गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लक्ष्मी सोनवणे। तर कसे आहात सर्व? मजेत आहात ना? आम्ही पण एकदम छकासा। गुरु उठलेला आहे, आता त्याची मालिश वगैरे होईल। तर कंटिन्यू बघत राहा आजचा व्लॉग, ठीक आहे? नाश्ता झालेला आहे, बाबा आणि याचे पप्पा नाश्ता करत आहे, आता गुरु पण करेन। आणड बब्बू, आज एवढी गडबड झाली आहे, वरती काम पण चालू आहे, टेरेसवर टिने टाकायचं, आई बाबा बँकेत गेले आहे, आणि हे बघा ठेवलं आहे, तो वर त्रास देत आहे, त्याच्यामुळे विधी गुरुला झोका देत आहे, कारण आई आई बँकेत गेल्यामुळे त्याला झोका द्यायला कोणी नाही। हा काही स्वयंपाक करू देऊन राहिला, आणि मी आज कढी केली आणि बाजरीच्या भाकरी। बाजरीच्या भाकर मला जमते, पण आई म्हणे मी आल्यावर मी टाकते म्हणे, कारण आईची आजची भाकर सगळ्यांना खायची आहे, मलाही खायची आहे। आपल्या हाताचं खाऊन खाऊन बोर होऊन जाते माणूस। आई आता बँकेतून आई म्हणे मी टाकते म्हणे, तर तोपर्यंत कढी होऊन जाते, भातही होऊन जाते, आणि मग आम्ही जेवण करू। चला आज तुम्हाला मी आता काम दाखवते, वरचं काम चालू आहे। हे असं काम चालू आहे, कारण पाणी आलं की सरळ खाली पाणी येत होतं इथून असं। तर हे पूर्ण कम्प्लीट करत आहे, ही रूम तर जवळजवळ झालीच आहे, बस स्लायडिंग खिडकी वगैरे लावली की कम्प्लीट करून टाकू दरवाजा। अजून पुष्कळ काम बाकी, आता बघू आता पैशानुसार काय आहेत। हे घ्या पोळी, तुम्ही गेले नाही हां? कॅटरिनाच्या लग्नात बोलवलं नाही गे? अरे नाही बोलले, लोन केसचं काम होतं का? कॅटरिनाचं लोन केसचं काम का? आपल्या लग्नाची कॅसेट विकता काय अमेझॉनवाल्याले, अमेझॉन प्राईमवाल्याले? कॅटरिनानं तिच्या लग्नाचा टेलिकास्ट 80 करोडमध्ये विकला म्हणते अमेझॉन प्राईमवाल्याले। मग आपण देऊन सालेले विकून आपल्या लग्नाचा खर्च तर निघ जेवढा लागलाय तेवढा। असं 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 का हो? तुम्हाला म्हटलं लव्ह स्टोरी सांगू, तुम्हाला दरही वेळ नाही भेटेल लव्ह स्टोरी सांगायला, एवढे तुम्हाला आवडत नाही का लव्ह स्टोरी की मी नाही आवडत? तर ते मी 17 डिसेंबरचं सांगाल, ते लव्ह स्टोरीची गोष्ट करू राहिली मी। तेच तर सांगून राहिलो, मग तुला तेच तर समजायला वेळ लागते बाई। ते तुम्हाला माहितच नाही ना लग्न कसं झालं, लव्ह कसं झालं, लग्न कसं काय झालं नाही। एक गाणं म्हणा मग। हे पहा आमची हरिकलाल जिमचा आज इनमिन दुसरा दिवस। हां, काल पहिला दिवस बॅग आणली, चप्पल आणली, आज नॅपकिन आणली, आता माहीत पडते किती दिवस नॅपकिन राहते जवळ। बाबा पाण्याची बॉट सईच घेते, थांब ना आता ते अजून एक आणायची होती मग तिच्यासाठी। अजून काय आणलं पाहू दे आमची हरिकला, जे नवीन लेकरू कसं शाळेत जाते, पण हे चप्पल आज माझी चप्पल घालून गेले होते ते संडासाची, आज चप्पल आणली। अजून अजून काजर नकटू चप्पल खाली ठेव। अजून बापा हे घर अरे देवा, म्हणजे हे तुम्ही जिमले वापरणार आणि घरी वापरणार, आता माहीत पडतं किती दिवस बाहेर दिसते तर बाप गायब होते चप्पल तुमची। अजून काय आणलं? अरे बाप रे दोन नॅपकिन, तोंडच पुसन ना गँग पुसन तिथं। हां एक जिमसाठी हा खराब झाला, मला धुवायला लागायचं, मग हा यायचा। अरे बाप रे, समजते हो तुम्हाला? अच्छा टॅलेंट, अच्छा अजून कोणतं टॅलेंट आहे? अजून काय आणलं? मी काहीतरी सांगितलं तुम्हाला अजून? तू काय सांगितलं तर तुम्हाला लवकर या, मी वाट पाहतो तुमच्या फोनची। मी म्हटलं तर गुरुसाठी डायपर आणा म्हटलं होतं, स्वतःसाठी बरोबर आणलो तुम्ही? ते डायपर बाई आपण दोघं जाऊ तेव्हा घेऊ, तू असले तर मला बरं वाटते। मग हे सामान घ्यायसाठी कोण नव्हती घेऊन गेले? मग म्हणजे ते दुसऱ्या पोराची आई होती काय? पाय कशी गतकन हसते, हां माझ्याकडे पाहून बोलला म्हणजे काय? तुम्ही असे हसताना मला डाऊटच येते, काहीतरी तुमचं तरी काहीतरी टाका भिडलं आहे कुठंतरी। हां तुमचं लफड 100% चालू आहे, फक्त मला माहीत पडलं पाहिजे। मग जा लुटतो तुम्हाला मग पैशानं। हां मजा गाव काय रश्मी होय ना मी? नाही नाही तुम्हाला कोणी घेऊन गेलं तुम्ही हे सामानासाठी? बोलला ना मोहब्बत नाम आहे जिसका आँखों से होती है, बस याच्या दुसरा डायलॉग मी येत तुम्हाला। पाणी मीठ साखर टाकू? किती मस्के लावा तुम्ही मले, किती मस्के लावा आणि मस्के लावू लावू तर बरं, मग तर लग्न झालं बरं। तुम्ही डिसेंबर म्हणत होते तरी सांगत होते ना
डिसेंबर 17 डिसेंबरची स्टोरी मी सगळं युट्यूब माझ्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना सांगणार. असं मग तुम्ही मला मार्केटमध्ये नेता म्हणे तुम्ही मार्केटमध्ये नेता ना. मार्केटमध्ये चलणं बघ, मी तर घेऊन तयार न्यायला तयारच. ठीक आहे आई, पाहुणे आले म्हणते खाली. आजी आमची आई लाळ करत आहे गुरुचा. गुरुपा 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 पेंदोबा अजून उबडा नाही होत पेंदोबा. पेंदोबा हो ठेवला म्हणा, चहा ठेवला म्हणा. हो बघू हे टीन टाकले, हे आता दिसत नाही आहे म्हणजे फायबरची टीन आहे टाकले. बोले बोबले खूप की म्हणजे बोबल. हे बाई आई ना हरिकलाल, तुमचं पोरग हरिकलाल हे बाय टावेल आणला जिम बोलले जाते, चप्पल आणली हे पेवाची बॉटल घ्या इथं दाखव दारूची. बापरे दारूची ढेरी पण ढेरी बाई ढेरी बरोबर आहे. अरे बा हे चपल दोन्ही त्यासाठी आणले, चार चपल दोन पायात कशा घाले नाही होते ना पायावर. बरोबर आहे, काहीच चुकलं नाही आईचा. आईचा विचार केला का तुम्ही? आता मी मार्केटला चालली होती, तुम्ही माझ्यासाठी सामान घेत होती, आईसाठी पण सामान घेत होती म्हटलं मी. तुमच्यासारखी नाही आहे की तुमचं पोरग असं आहे आई. शकल बाई आई माहित आहे का तुम्हाला गोष्ट सांगू काय, मी एक तुम्हाला जोक सांगतो काय. आई आई तुम्हाला एक जोक सांगतो तुमच्या पोराचा. आम्ही ना काय म्हणता तुम्ही बोला, कंटिन्यू. टावेल आणले एक त्यासाठी आणला. स्टेट बँकेतली बाई काय म्हणे आई तुम्हाला? आधी बाई तुमचा नंबर म्हटलं म्हणे दोन्ही पोरं वागवत नाही म्हणा. दोन्ही पोरं वागवत नाही मग पाहून म्हणे उशीर केला म्हणजे एवढं. आतापर्यंत तुमची पगार म्हणजे पाचशे झाले म्हणजे नाही तर नाही. आता आता होईल ना म्हणजे चालू. जोरात बोल लागते दिले, जोरात बोल लागते. कोणत्या बाबाला ओळख सारे लोक बाजारचे हे बाबा ओळख कमी आहे का? बाबा आपले स्वार्थी नाही निघाल बाबा ना, 100% पैकी थोडस स्वार्थ नाही पाहिला. पूर्ण दया हे दान धर्म करू करू बाबा हे आपले असे झाले बिचारे. खरंच ना, तुमच्या पोराची एक गोष्ट सांगतो काय. माय माय पप्पाला ऐक ना आई, माय पप्पानं मला विचारलं होतं पोर कोणता पोरगा आहे म्हणे. मी सांगितलं होतं तर मग म्हटलं मग सांगितलं असं असं मग मी फोटो दाख. पप्पा विचारच करत राहिले, पप्पा बसलेच खुर्चीवर सांगितलं बरोबर पहिले. पप्पा मग मी मोबाईलमधला फोटो दाखवला. पप्पा मोबाईल घेऊन की नाही मम्मीजवळ गेले. मी त्याच्या मागू मागूच होती. पप्पा काय म्हणते मम्मीले, माय पायचं म्हणे पोरग तो गुंडात दिसते म्हणे. पोरग गुंडात दिसते म्हणे. म्हणजे त्या इकडे म्हटलं फोन म्हटलं तुम्ही म्हटलं गुंडा दिसते तुम्ही जा म्हटलं घरी जा विचारा. गुंडा आता गुंडा गुंड एक गुंडा दुसऱ्या गुंड्याची पुरी बराबरी करून. माय पप्पा स्टेशनचे डॉन होते म्हटले का असं आहे. मग काय म्हणलं तू लय वर्ष पट्टा पटप पट 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 दूध आणणं शिल्पा येऊन म्हणलं दूध आणि दूधचे पुढे काही आहेच नाही का. अरे संसार संसार कोण विसरले का आई जसं तावा चुली बरं. आई बाबांना बाबर कसे दिवस काढले. आई आई सांगते ना मला, आई सांगा बरं काही. बेसरमाची काय समजते. आमच्या गुरुने बघा कुणाचं स्वेटर घातलं, शाही दिदीचं स्वेटर घातलं. माझ्या गुरुने शाही दिदीचं स्वेटर घातलं. बघा 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 सगळे जण बघा बघा कोणाचे स्वेटर घातलं आणि बट्टू सईचं.
माझी लहान बहीण शिल्पा आली आहे. हा माझ्या लहान बहिणीचा मुलगा राम. हाय कर हाय. आवडे बोबले. ही माझी बहीण. ही माझी बहीण लहान. हाय कर ना शिल्पा. नवीन आहे का तू? ते पाहुणे बसले आहे घरात. इकडच्या घरात बोलणं चालू आहे. माझ्या बहिणीचे हसबंड ते बाबा आणि हे माझे हसबंड. चालू आहे नाश्ता झाला. आता चाही झाला. आता गोष्टी चालू आहे. अरे तू राम तू काय करून आले गाडी? मोठे भाऊ आहे ना. माझा मोठा भाऊ आहे. माझा भाऊ एका महिन्यात गेलं घ्या ना पाहिलं होतं बापा लागू लागते का? या या मेऊ नाही आलेलं बापा. डोक्याला मेऊ नाही नसते का? तुम्हाला मेऊ नाही आहे ना. हे बोलती आहे लागू दे पाहायला दुरून तो कधीच आहे राम. ए राम इकडे बेटा. ये राम. राम नाही राम. मला चॉकलेट घ्यायचे. घे राम. व्हेरी गुड राम. घरीच असताना नमस्कार आले सगळे त्या पाया लागला होता.